नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी वातावरण खूप छान आहे। गार्डनमध्ये आली होती खाली आणि खूप प्रसन्न वाटतंय। गार्डनची केअर घेणं चालू होतं आणि बघू शकतात की किती छान वातावरण आहे। तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आमच्या गार्डनमध्ये कसं फील होतं आहे ते। तर आज खूप प्रसन्न वाटतंय म्हणून विचार करते आज मुलांसाठी छान असा सगळ्यात सोप्या पद्धतीचा आणि घरात सगळं साहित्य अवेलेबल असलेला केक बनवूया। तर तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावीशी वाटते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर चला बघूया। सगळ्यात आधी स्पॉन्ज बघू शकतात की त्याचं टेक्स्चर किती सॉफ्ट झालेलं आहे आणि अगदी घरगुती साहित्यातनं बनवलेलं आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मी इथे टेम्परेचर सेट करते। इथे मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करते जोपर्यंत बॅटर बनव। खालचा रॉड ऑन आहे आणि 160 डिग्रीवर मी बेक करते आहे। टेम्परेचर तुमच्या ओव्हननुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तर मी इथे टिन प्रिपेअर करते आहे, त्यासाठी मी इथे तेल लावलेलं आहे आणि मग मी मैदा 1 चमचा मैदा घेतला। अगदी कमी मैदा घेऊन छान पॅनला असं चारी बाजूने मैदा लावून घेणार आहोत आणि जास्तीचा मैदा आपण काढून टाकणार आहोत। आपला पॅन रेडी झालेला आहे। सो आता आपण केक बॅटर करायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। मी क्लिअर लिहिलेले आहेत मेजरमेंट्स। तेल किंवा तूप घेऊ शकतात। दही घेतलेलं आहे, घरातलंच दही आहे 1/4 कप। त्यानंतर इथे 1/2 कप मी दूध घेतलेलं आहे आणि आता व्हॅनिला एसेन्स आहे 1 TSP। 1 टीस्पून आहे जे आपल्याला मार्केटमध्ये मेजरिंग कप्स आणि मेजरिंग स्पून मिळतात, तर तुम्ही हे आणा कारण की आता खूप अशा रेसिपीज आहेत ज्यामध्ये हे मेजरिंग कप्स आणि स्पून्स यूज होतात। तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, मैदा आहे 1 कप घेतलेला आहे, रेग्युलर मैदा जो आपण घरात आणतो तो 3/4 कप। इथे मी पिठी साखर घेतली, घरातली दळून घेतलेली साखर आहे, मार्केटमध्ये काही वेगळी आणलेली नाही आहे। आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, त्याचा 1/2 म्हणजे 1/4 टीस्पून इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे। तर मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही शक्यता हे स्पून्स अगदी 50-60 रुपयाला मेजरिंग कप आणि स्पून सेट मिळतो तो आणून ठेवा, कारण की तुम्हाला खूप अशा रेसिपी आहेत केक व्यतिरिक्त ज्या करायला मदत होते। आणि हो, इथे आपल्याला हे चाळून घेणं मस्ट आहे कारण की याच्याने आपला केक एकदम हलका होतो आणि सगळे जिन्नस एकजीव छान काढले जातात, कुठल्याही गुठळ्या राहत नाही। तर आता कट अँड फोल्ड मेथडने जसं बघताय तसं आपण करूया आणि छान एकजीव करून घ्या। हलक्या हाताने करायचं आहे आपल्याला, अगदी खूप फास्ट फेटायचं नाही आहे। आता माझा बॅटर परफेक्ट रेडी आहे। मला थोडं पातळ हवं आहे म्हणून मी थोडं 2 टेबलस्पून एक्स्ट्रा पाणी टाकलं आहे। तुम्ही दूध टाकू शकता त्याऐवजी। आणि जर तुम्ही एगवाला केक करायचा असेल तर तुम्ही ह्या स्टेजला एग पण टाकू शकतात। जर तुम्ही दही स्किप केलं आणि एग वापरलं तरी चालेल, बाकी सगळं साहित्य सेम असणार आहे। तर आता छान आपण असं फेटून घेतलेलं आहे आणि आपला जो टिन आपण म्हणून रेडी करून ठेवलेला होता त्यात आपण जे काही बॅटर रेडी केलेलं आहे ते टाकून घेऊया। म्हणजे हे सगळं जर साहित्य तुम्ही काढून ठेवलं ना तर 10 मिनिटंच लागतं। म्हणजे असं नाही आहे की मी तुम्हाला दाखवते काय आणि काय, जे मी ओव्हन बेकिंगला ठेवलं तर मी सगळं साहित्य पण काढून ठेवलेलं होतं, त्यामुळे मला परफेक्ट 10 मिनिटं लागले। तर तुम्हीसुद्धा साहित्य आणि कढईत करत असाल तर कढईसुद्धा गरम प्रीहीटला करायला ठेवू शकतात आणि मग टिन पण रेडी करून ठेवा। म्हणजे तुमचं बॅटर रेडी झाल्याबरोबर तुम्ही छान टिनमध्ये ते टाकणार। आणि हा स्पॉन्ज खरंच खूप छान लागतो। तुम्ही यावर ना ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी पण ॲड करू शकतात ॲडिशनल। नुसताच खायचं असेल तर खूप भारी लागतं कारण की नट्सची टेस्ट खूप छान लागते। तर इथे आपलं 40 मिनिटात 160 डिग्रीवर आपला केक रेडी झालेला आहे। कलर अगदी परफेक्ट आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे केक। तर तो असा चारी बाजूने सुरी टाकून काढून घेऊया। पॅन आपला जो पॅन आहे तो उलटा करून घेऊया आणि बघू शकतात अगदी परफेक्ट कलर आणि परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि सॉफ्टनेस पण बघू शकतात। हा केक करून अंदाजे 1 तास झालेला आहे आणि तरीसुद्धा सॉफ्ट आहे। आणि आता आपण छान कट करून घेऊया। तर होप तुम्हाला बेकिंग टिप्स ज्या काही थोड्या थोड्या सांगण्याचा प्रयत्न केला असेल ते आवडलं आहे।
आणि इथे मी कट करून घेतला आहे छान स्पॉन्ज, आणि मी तुम्हाला दाखवते बाकीचं मुलं आल्यावर मी एन्जॉय करेल त्यांच्यासोबत म्हणून मी तो कट केलेला नाही आहे. पण तुम्ही सॉफ्टनेस बघू शकतात, अगदी वरचा आहे, वरचा तो उलट कडक असतो, आतला किती सॉफ्ट असेल त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. तर नक्की ट्राय करा आणि सांगा. आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज हव्या असतील तर नक्की सांगा, मी ट्राय करेल तुम्हाला नवनवीन रेसिपीज करून दाखवण्याचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.